महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील खंडोबा यात्रा उत्साहात साजरी झाली. त्यामध्ये हजारो भाविकांनी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक वर्षी चंपाषष्टीपासून 15 ते 20 दिवस ही यात्रा असते. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी, पाहूयात. नमस्कार, आज आपण आहोत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिंचखेड या गावामध्ये. या गावामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी यात्रा भरण्यात येते आणि ती यात्रा तब्बल 15 ते 20 दिवस या यात्रेमध्ये आजूबाजूचे जे नागरिक आहेत, मराठवाड्याचे जे नागरिक आहेत, ते सामील होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथं भाविक जे आहेत ते येतात आपल्यासोबत. या गावचे सरपंच जे आहेत नंदकुमार पैठणे, ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल सर एकंदरीत, कधीपासून हा उत्सव चालू होतो आणि कधी समाप्त होतो? हा उत्सव म्हणजे प्राचीन काळापासून चालू आहे. दर म्हणजे पूर्ण खंडोबा देवस्थान जे आहे जेजुरीचं, त्याच्यानंतर तर हे दुसरं स्थान आहे म्हणजे प्रति जेजुरी चिंचखेडला मानलं जातं. आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे जेजुरीचे ज्या पद्धतीनं कार्यक्रम होतात त्याच पद्धतीनं कार्यक्रम चिंचखेड या ठिकाणीसुद्धा होतात. म्हणजे चंपाषष्टीला उत्सव असतो, चंपाषष्टीच्या दिवशी तळी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो. तळी भंडारा एकदा झाल्यानंतर 15 ते 20 दिवस यात्रा चालते आणि यात्रा काळामध्ये या पूर्ण म्हणजे आमची पंचकृषी आहेच तर पूर्ण मराठवाड्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येऊन म्हणजे प्रत्येक भाविकाचं हे खंडोबाई श्रद्धास्थान आहे, त्यामुळे दर्शन घेऊन आपल्या यात्राचा उत्सव असतो. प्रसाद म्हणजे लेवडी आणि पुठाण्याचा प्रसाद असतो, तो प्रसाद घेऊन प्रत्येकजण आपापल्या देवाची श्रद्धा मानतात. असं मानलं जातं की इथं एक पालखीचा सुद्धा एक असा आगळा वेगळा कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम कसा असतो? ज्या दिवशी चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजे दोन मंदिरं आहे या ठिकाणी आमची, एक नवीन मंदिर आणि एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर. चंपाषष्टीच्या दिवशी पालखीचा कार्यक्रम असतो. पालखीमध्ये म्हणजे नवीन मंदिरातून देव पालखीमध्ये मिरवणुकीसाठी बसतात आणि पूर्ण आमचा जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गातून पूर्ण देव ह्या जुन्या मंदिरात येतात. त्या ठिकाणी मग पूर्ण पंचकृषीतले जे लोक आलेले असतात तळी भंडाऱ्याच्या दिवशी, ते पूर्ण पालखीच्या सोबत म्हणजे पालखीची सजवणूक केल्या जाते. वाजत गाजत पालखी ह्या ठिकाणी मिरवणूक काढल्या जाते आणि पूर्ण भाविक पालखीमध्ये देव येऊन ह्या जुन्या मंदिरामध्ये देवाची हे केल्या जाते, म्हणजे स्थापना केल्या जाते आणि एक दिवस देव ह्या मंदिरात थांबते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे परत जुन्या मंदिरातून नव्या मंदिरात देव जाण्यासाठी जातात. त्या ठिकाणी परत पालखीचा कार्यक्रम असतो आणि एक प्राचीन काळापासूनची एक पूर्वपाच म्हणजे हे चालेल देव लंगर तोडण्यासाठी येतात. लंगर तोडण्याचा कार्यक्रम म्हणजे मला तरी नव्हे कुठं बाकीच्या आणखी आणि अन्य ठिकाणी मी कुठं बघितलेलं नाही आहे, पण आमच्या चिंचखेड या ठिकाणी लंगर तोडण्याचा कार्यक्रम, साखळदंड म्हणतो आपण त्याला, साखळदंड तोडण्याचा कार्यक्रम आजही त्याच पद्धतीनं आणि ज्या पारंपरिक चालू आहे त्या पद्धतीनंच चालू आहे. वाघ्या असते आमच्या चिंचखेड येथील वाघोबा, जे कसाब आडनाव आहे त्याचं माधव कसाब, त्यांची ती पूर्ण परंपरा आहे त्या ठिकाणी. ते त्या म्हणजे पाऊत आमचं जे इथं चोपळा आहे, चोपळा ठिकाणी पालखी देव ठेवल्या जाते आणि देवाच्या समोर लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.